नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला चिल्लरविषयी थोडी माहिती सांगणार आहे त्यामुळे घरात ठेवा थोडीशी चिल्लर नक्की आपणाला त्याचा उपयोग होईल किंवा शंभर टक्के ती केव्हाही उपयोगी पडेल किरकोळ चिल्लर घरात असलीच पाहिजे कारण घरातील किरकोळ चिल्लर ही किराणा व भाजीपाला यांसाठी चिल्लर ही घरात असणे गरजेचे आहे नेहमी भाजीपाला आणायला जाताना जवळ ही चिल्लर जवळ असले की पैसे देण्यास सोपे जाते व घेण्यासही सोपे जाते अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रवास करताना आपल्याजवळ चिल्लर असणे गरजेचे आहे म्हणजेच आपणाला जेवढे पैसे द्यायचे आहेत तेवढेच पैसे व्यवस्थित दिले जातात नेहमी आपल्या पर्स पाकिट सुटकेस किंवा बॅगेत नेहमी थोडी का होईना चिल्लर अवश्य ठेवावी म्हणजे आपण जरी अचानक जरी बाहेरगावी जाण्यास निघालो तरी आपल्या प्रवासात आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही चिल्लर नेहमी पँटीच्या पुढील बाजूस असणाऱ्या आतील भागात ठेवणे सोयीस्कर आहे कारण आपण दिवसातून बऱ्याच वेळा उठ बस ही करत असतो त्यामुळे बसताना किंवा उठताना आपल्या खिशातील चिल्लर तेथेच पडते व आपल्याला कळूनही येत नाही व नंतर आपल्या लक्षातही येत नाही यामुळे चिल्लर नेहमी पॅन्टीच्या पुढील बाजूस असणाऱ्या आतील भागात ठेवणे सोयीस्कर आहे चिल्लर खिशामध्ये व पाकिट यामध्ये थोडी कमी ठेवावी म्हणजे खिशाला जडपणा कमी येतो व बसताना नीट बसता येत नाही चिल्लर ही सारखी जड असल्याचे बसवून देते त्यामुळे पाकिट व खिसा यामध्ये कामापुरतीच चिल्लर ठेवावी तर मित्रांनो असा होता हा आजचा विषय चिल्लरविषयी थोडीशी माहिती आम्ही या ठिकाणी सांगितली आहे तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा बेल ऐकूनची घंटी दाबल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन नौन व्हिडिओज वी आपणाला पाहता येतील त्यामुळे एकदा अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद